प्रेरणा कोरगावकर आणि तुम्ही पाहताय लोकमत सीएनएक्स फिल्मी. आणि आज माझ्यासोबत एक अशी व्यक्ती जोडली गेली आहे जिला तुम्ही डान्सिंग क्वीनच्या लेटेस्ट सीजन मध्ये पाहत होतात. तिला खूप सगळे तुम्ही कौतुक करत होता तिच्या परफॉर्मन्सचं. पण त्या ज्या शोची टॅगलाईन आहे साईज लार्ज पण फुल चार्ज, आणि तो चार्ज घेतलाय जी विनर झाली आहे प्रणाली चव्हाण. आणि प्रणाली माझ्यासोबत आहे आणि प्रणाली खूप खूप स्वागत आहे तुझं पहिले तर लोकमत सीएनएक्स फिल्मी मध्ये. आणि खूप छान दिसतेस तू आज. ऍक्च्युली कसं आहे आम्ही तुला परफॉर्मन्स मध्ये पाहिलं आणि त्यानंतर जो क्राऊन आता तुझ्या डोक्यावर आहे तो क्राऊन जेव्हा त्या जजेसनी तुझ्या डोक्यावर घातला काय फिलिंग होती? म्हणजे कारण इट वॉज लाईक यू वर्क फॉर इट, यू आर गोइंग थ्रू द जर्नी फॉर ओनली दॅट क्राऊन. So yes, right. You have it and you own it. So how you feel? Okay. Hi, Prerna. पहिले म्हणजे खूप थँक्यू कि मला इथे तुम्ही इन्व्हाइट केलं या ह्याच्यासाठी इंटरव्ह्यूसाठी. आणि माझा मला ऍक्च्युली क्राऊन तीन क्वीन्सनीच क्राऊन केलेलं, निर्मितीताई, सोनाली मॅम आणि मलिष्का मॅम. आणि क्राऊन घालून मला खूप जास्ती चांगलं वाटतंय आणि इट इज असं लाईफ टाईम अचीवमेंट फॉर मी. आणि खूप अनएक्सपेक्टेड विन होता हा माझ्यासाठी. म्हणजे मी या शो मध्ये एंटरच असं कुठल्या कॉम्पिटिटिव्ह मोटिव्हने नव्हता केलं नक्कीच, तर त्यामुळे हा एक विन खूप मोठा आहे माझ्यासाठी आणि खूप जास्ती म्हणजे मी अडमायर करते या क्राऊनला. अगदी तुला तो अगदी सूट होतोय क्राऊन खरं बघायला गेलं तर, कारण ज्या जर्नी मध्ये तू पार्टिसिपेट केलं त्यात नुसती जर्नी नव्हती तर तुम्ही एक मेसेज सगळ्यांना देत होतात आणि तो मेसेज तुझ्या थ्रू आता अनेकांपर्यंत पोहोचतोय कारण तू ती स्पर्धा जिंकलीयस. तर काय फिलिंग आहे, कारण जो मेसेज तुला पर्सनली द्यायचा होता तो आता एक सामाजिक म्हणून सगळ्यांच्या माध्यमातून या शोच्या माध्यमातून गेलाय, कसं वाटतंय तुला? पहिले म्हणजे मला हे सांगायची इच्छा होते की ही कॉम्पिटिशन जी होती डान्सिंग क्वीन साईज लार्ज फुल चार्ज, तर ही कॉम्पिटिशन आम्ही 16 जणी पहिले सिलेक्टेड होतो. सो ही कॉम्पिटिशन आमच्या 16 जणींमध्ये नव्हती खरी, ही कॉम्पिटिशन त्या लोकांच्या मध्ये होती आणि आमच्यामध्ये होती ज्यांना असं वाटत होतं, एक स्टिग्मा होता त्यांच्या डोक्यामध्ये की जाड मुली किंवा ज्या मुली थोड्या हेवियर साईडला आहेत त्या डान्स करू नाही शकत. तर मग ही खरी कॉम्पिटिशन त्या लोकांबरोबर होती टू प्रूव्ह की हा जो काय विचार आहे किंवा हे जे काय नॅरो थिंकिंग किंवा एक सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक स्टिग्मा आहे की नाही असं कसं डान्स करेल किंवा एखाद्या जाड मुलीला बघितल्यावर कोणाला पटकन वाटणार नाही किंवा माझ्याकडे पण बघून कोणाला पटकन वाटायचं नाही की ही कशी डान्स करू शकते किंवा हिची फ्लेक्सिबिलिटी एवढी असेल का. पण मग आम्ही या शोचा मेन मोटिव्ह हाच होता की असं काही नाहीये, त्यामुळे पहिले म्हणजे स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे, स्वतः डोक्यातून काढायला पाहिजे की मी जाड आहे तर मी काय करू शकत नाही आणि मग त्यानंतर आपण सगळ्यांना आपण स्प्रेड करू शकतो आवड की नाही आम्ही पण काहीतरी करू शकतो आणि नॉट सेम लेवलचं पण ऑब्व्हियसली वी कॅन ट्राय टू रीच टू दॅट लेवल. अगदी. प्रणाली, जेव्हा तू क्राऊन घेऊन स्पर्धकचं विजेते टायटल घेऊन जेव्हा तू घरी परतलीस सगळ्यांनी स्वागत कसं केलं आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. हो, माझे घरातले म्हणजे मम्मी पप्पा आणि माझा मोठा भाऊ हे लहानपणीपासूनच खूप जास्ती सपोर्टिव्ह आहेत. आणि आधी मला हे सांगायची इच्छा होईल की हा शो जेव्हा मला जेव्हा ह्या शोनी अप्रोच केलेलं तेव्हा मला असं मी स्केप्टिकल होते की मी इथे जावं की नाही किंवा बरोबर एवढी जाड असताना मी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आणि तेसुद्धा झी मराठीवर असं परफॉर्म करणार. म्हणजे डान्सची आवड खूप आहे पण असं अशा कन्सेप्टच्या शो मध्ये मी जाणं हे मी खूप स्केप्टिकल होते. मग तेव्हा मम्मी पप्पांनी खूप एनकरेज केलं की नाही यू शुड गो फॉर इट आणि ट्राय करायला हवं असतो किंवा तू उलटं स्टार्ट केलंस तर तुझ्यासारख्या अजून ज्या मुली आहेत ज्या घरी बसून असा विचार करतात ऍटलीस्ट त्यांच्यासाठी एक खूप मोठी गोष्ट होईल. तर त्यामुळे मग मी हा ऑप्ट केला होता कॉम्पिटिशन आणि मग ती आपण सगळ्यांनी पाहिलेली जर्नी ही झाली. आणि परत आल्यावर माझं खूप जोरदार स्वागत झालं. माझ्या पप्पांनी पूर्ण म्हणजे एरियामध्ये सगळ्या लोकांनी ऍक्च्युली पोस्टर्स आणि बॅनर्स लावलेले, त्यामुळे मुंबईवरून जेव्हा पुण्यात आले तेव्हा जिथे बघल तिथे मला माझे पोस्टर्स आणि बॅनर्स दिसत होते आणि मोठी फटाक्यांची माळ लावलेली
आणि आम्ही कोविडची सेफ्टी वगैरे हे सगळं सुद्धा डोक्यात ठेवत सोशल डिस्टन्स मेंटेन करून सगळे खाली स्वागतासाठी आलेले. त्यामुळे भरपूर फुलं, पेटल्स, रोज पेटल्स आणि गार्लंड्स सगळ्यांनी ओवाळ औक्षण केलं आणि खूप सुंदर स्वागत केलं माझ्याकडे. अगदी. हा सेलिब्रिटी फील तुला कसा वाटतोय आता? म्हणजे गेले काही दिवसांपासून फार फॅन्सचे तुला मेसेज येत असतील किंवा डीएम्स येत असतील, फॉलोअर्स वाढले असतील, मग हे सगळं किती एन्जॉय करतेस तू आता? मी ऍक्च्युली म्हणजे लहानपणीपासूनच सोशल खूप आहे. म्हणजे मला भरपूर फ्रेंड्स लागतात आणि लोक लागतात नेहमी, किंवा बोलायला खूप आवडतं. आणि इंस्टाग्रामवर पण मी बरीच सोशली ऍक्टिव्ह पण असते. त्यामुळे हे जे अचानक जी ग्रोथ मला दिसत गेली, म्हणजे इन एव्हरी एपिसोड, आफ्टर एव्हरी एपिसोड एक जे रिस्पॉन्स मिळत गेला आणि रिलेटिव्ह आणि फ्रेंड्स कलिग्स सोडून सुद्धा जे स्ट्रेंजर्स, म्हणजे आपले स्ट्रेंजर्स किंवा आपली जी मराठी महाराष्ट्रातली लोक जे फ्री मराठी बघतात, तर त्यांचे रिस्पॉन्स जे एक यायला लागले ते जास्ती व्हॅल्युएबल होते. म्हणजे ते मला न ओळखता सुद्धा इतका जास्ती छान रिस्पॉन्स येत होते. आणि लकीली म्हणजे आय शुड से की देर आर मेनी गुड पीपल इन द वर्ल्ड, बिकॉज मला अजिबात एक सुद्धा निगेटिव्ह रिस्पॉन्स नाही आला. म्हणजे एक पण मी निगेटिव्ह रिस्पॉन्स एक्सपिरियन्सच नाही केला. म्हणजे काय काय आमच्यामध्ये मुलींना आलेले असे कमेंट्स की तुम्ही कसे नाचताय, कशाला नाचताय, हा शो बंद करा. तर लकीली माझ्या कुठल्याच पोस्टवर किंवा माझ्या कुठल्या प्रोमोवर असं कोणी निगेटिव्ह कधीच कमेंट नाही केलं. सो दॅट वॉज अ व्हेरी गुड थिंग फॉर मी. म्हणजे त्यामुळे मी कधी असे डिमोटिवेट नाही झाले, ऍटलीस्ट लोकांवर. अगदी. जसं तू सुरुवातीपासून म्हणते, तुझ्या घरच्यांचा तुला खूप सपोर्ट आहे आणि थ्रूआउट त्यांनी तुला सपोर्ट केलाय. मला तुझ्या आईला सुद्धा या इंटरव्ह्यू मध्ये सामील करून घ्यायला आवडेल, कारण मला त्यांना सुद्धा बरेच प्रश्न विचारायचे. सो मला असं वाटतं तू तुझ्या आईलाही बोलव जर ते असतील तिथे. तो हॅलो, तुम्ही कशा आहात? बरा आहात ना? आणि आता तर आनंद हा खूप जास्त असेल कारण प्रणाली क्राउन घेऊन घरी आली आहे. त्यामुळे आम्ही म्हणजे खूपच आनंद आहे. आम्ही सांगू शकत नाही कुठल्या शब्दामध्ये व्यक्त करायला आमच्याकडे आता भावनाच, म्हणजे खूप आनंद आहे. पण मग कसं असतं, घरातल्या एका आपल्या मुलीने जेव्हा काहीतरी चांगलं अचीव केलेलं असतं तेव्हा नातेवाईकांच्या बऱ्याच प्रतिक्रिया येतात. तुम्हाला बेस्ट प्रतिक्रिया कोणती आली होती आतापर्यंत? म्हणजे आम्हाला सगळे म्हणतात की तुम्ही प्राऊड पॅरेंट्स आहात म्हणून तुमच्या मुलीने तुमचं नाव रोशन केलं म्हणतात ना. तसं सगळे नातेवाईक, सगळे फ्रेंड्स आम्हाला सगळे एकदम कौतुक करतात आणि ज्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट मध्ये नाही अशीही लोक मला म्हणून शुभेच्छा देतात. आणि खूपच कौतुक झालेलं आहे प्रणालीमुळे. सेलिब्रिटीचे आई वडील असं म्हणून घेणं हे फिलिंग कसं वाटतंय आता? खूप छान, खूप छान, खरंच छान. अगदी. हा, म्हणजे खूपच चांगलं वाटतं की आपल्याला कोणीतरी प्रणाली चव्हाणची आई आहे. आता आम्ही काल बाहेर गेलो होतो, तिथे पण आम्हाला प्रणालीला पटकन एका लेडीजनी ओळखलं आणि तिच्याबरोबर फोटो काढला आणि मला इतकं छान वाटलं की अरे काहीतरी स्पेशल आहोत आपण असं जाणवलं आम्हाला ते. अगदी. मग घरी कसं सेलिब्रेशन केलं तुम्ही, म्हणजे जेव्हा प्रणाली आली तर तुम्ही काय प्लॅनिंग केलं होतं प्रणालीला सरप्राईज द्यायचं किंवा तिचं औक्षण केलं किंवा काय असं? हो हो हो, आमच्या बिल्डिंग मधल्या लोकांनीच इतका आम्हाला छान सपोर्ट केला की प्रणाली आल्यावर आपण असं करूया तसं करूया. आणि मग त्यांनी पण आम्हाला प्लॅनिंग करायला मदत केली. अख्ख्या बिल्डिंग मध्ये सोसायटीच्या बाहेर रांगोळ्या काढल्या आणि सुंदर फुलांच्या पाकळ्या वगैरे, परत हार, वळ्याचा ताट वगैरे घेऊन आम्ही तिचं स्वागत केलं. फटाके लावले आणि तिच्या बॅनर्स लावले, त्यामुळे ती पण खूप खुश झाली आणि खूप छान वाटलं. म्हणजे अख्ख्या लुल्लानगर मध्ये प्रणाली फेमस झाली. वा वा. पण जसं तुम्ही सगळ्यांनी स्वागत केलं, प्रणालीचं हे बरंच श्रेय आहे कारण तिने सुरुवातीपासून ती जर्नी, कारण 16 मधून हा टॉप 1 हासिल करणं ही काही छोटी गोष्ट नव्हती तिच्यासाठी, कारण सगळ्यात टफ कॉम्पिटिशन होत्या बरोबर. तर प्रणाली, जेव्हा ही जर्नी तू थ्रू आउट जात होतेस तेव्हा तुला कोणत्या गोष्टींना फेस करावं लागलं, म्हणजे तू ज्या गोष्टी ठरवल्या नव्हत्या की ह्या स्पर्धेत मला अनुभवायला मिळतील, त्या कोणत्या वेगळ्या गोष्टी तुला पाहायला मिळाल्या? ऍक्च्युली तुम्ही जसं म्हणाला तसं कॉम्पिटिशन खूप होती आणि
माझ्याबद्दल सांगायचं असं झालं तर मी कधी असं काय म्हणतात सिरियस किंवा फॉर्मल ट्रेनिंग घेतली नव्हती डान्समध्ये. त्यामुळे लहानपणीपासून मी असं घराजवळचे किंवा लोकल डान्स क्लासेस जे असतात तिथे नेहमी मी थोडे थोडे दिवस जायचे, कधी हा क्लास कधी कधी तो क्लास. असं फॉर्मल ट्रेनिंग किंवा खूप मोठ्या डान्स टीचर असं त्यांच्याकडून कधी मी कधी असं ट्रेनिंग घेतलं नव्हतं खूप वर्ष. आणि प्लस आर्किटेक्चर करत होते त्यामुळे खूप गॅप व्हायचा माझा आणि खूप काम असायचं, त्यामुळे असं कंटिन्युअस डान्सिंग झालं नव्हतं. आणि जेव्हा कॉम्पिटिशन मध्ये आले तेव्हा मला कळलं की ही आता शामक किंवा टेरेन्स लुईस किंवा प्रिन्स सर असे सगळे वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या डान्सर्सचे स्टुडंट्स वगैरे पण होते. तर तेव्हा मला असं वाटलेलं किंवा काय काय प्रॉपर भरतनाट्यम डान्सर्स होते किंवा क्लासिकल डान्सर्स होते, तर तेव्हा मला असं थोडंसं हे झालेलं की मी इथे कशी सस्टेन होईल किंवा मी कसं हा शो मध्ये पुढे जाईन, कारण काय ऑलरेडी खूप प्रोफेशनल डान्सर्स होते. पण मग नंतर जसं जसं एपिसोड होत गेले आणि सोनाली मॅमचे खूप छान फीडबॅक्स मिळत गेले त्यामुळे एक ऑलरेडी एक एनकरेजमेंट जी होती त्यामुळे इतकं आम्ही पुढे गेलो. आणि त्यामुळे ना असं मला जाणवलं की एक स्पेसिफिक कुठलं ट्रेनिंग न घेतल्यामुळे माझं डान्स नेहमी असं वर्सिटॅलिटी राहिली त्यामध्ये. म्हणजे मला सोनाली मॅम म्हणाल्या सुद्धा की तू या शोची वर्सिटाईल डान्सर आहेस, तर ते फक्त ह्याच्यामुळे शक्य झालं कारण की मी स्पेसिफिक एकच स्टाईल कुठली शिकलेले नव्हते त्यामुळे मी सगळ्या स्टाईल्स एक्सपेरिमेंट केल्या आणि लकीली प्रॅक्टिस करून करून त्याच्यामध्ये खूप चांगलं करू शकले. अगदी. प्रणाली बघ, तू डान्स हा तर सगळ्यांसमोर आहे, तुझा परफॉर्मन्स तुझे सगळ्यांनी पाहिलेले आहे, पण तू बाय प्रोफेशन काय करतेस किंवा इतर काही गोष्टी तुला करायची आवड आहे का डान्स व्यतिरिक्त? व्यतिरिक्त मी लहानपणीपासून मला क्रिएटिव्ह फील्ड मध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता, त्यामुळे ड्रॉइंग डान्सिंग क्राफ्ट किंवा काही असं क्रिएटिव्ह जे काय असेल त्याच्यामध्ये माझं नेहमी असं मी टेंड करायचे त्याच्यामध्ये. ओके. तर त्यामुळे मी ऍज अ करिअर आणि हा वेट जास्ती असल्यामुळे कधी डान्सला करिअर म्हणून मी असं विचारच केला नव्हता, त्यामुळे मी क्रिएटिव्ह साईड मध्ये आर्किटेक्चर सुद्धा होतं त्यामुळे मी आर्किटेक्चर स्टडी करायला लागले. आणि त्यानंतर पाच डान्स माझा ऍज अ हॉबी आणि पॅशन नेहमी कंटिन्यूड होता, त्यामुळे माझं 12th स्टँडर्ड नंतर 5 इयर्स आर्किटेक्चर स्टडी केलं आणि त्यानंतर मी मास्टर्ससाठी आता ऑप्ट करत होते. तर मी अब्रॉड जाणार होते, म्हणजे सगळ्या एंट्रन्स एक्झाम्स सुद्धा झाल्या आणि तेव्हा लॉकडाऊन झाल्यामुळे घरी म्हणजे सगळे प्लॅन्स थोडे माझे म्हणजे थांबले तेव्हा तिकडे पॉज झाले. आणि लॉकडाऊन मध्ये मग मी असंच एक्सरसाइज आणि आवडतं किंवा वेळ मिळाला म्हणून डान्सचे व्हिडिओज काढायचे स्वतःचे किंवा एक्सरसाइज म्हणून असं हे करायचंय. तर त्यावेळीच हे झी मराठीनी डान्सिंग क्वीन्स आणि मला इंस्टाग्रामवर दे सॉ माय व्हिडिओज आणि मग त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला. म्हणजे प्रणाली, जर तू आता लॉकडाऊन मध्ये अडकली नसतीस किंवा तुझे शेड्यूल पुढे गेले नसते तर तुझ्या डोक्यावर जो क्राऊन आहे आणि तुझा जो हा सगळा प्रवास आहे तो कोणी पाहिला नसता. सो इट वॉज लाईक लॉकडाऊन मध्ये काही गोष्टी चांगल्या घडल्या आणि 2020 गिव्ह यू समथिंग डिफरंट स्पेशल. नक्कीच. जेव्हा 2020 स्टार्ट झालं तेव्हा मी स्वतः अशी खूप कर्ज करायचे की हा असा काय इयर आहे सगळं, म्हणजे खूप आपल्या पूर्ण जगामध्ये खूप डेंजर सिच्युएशन झालेली आणि खूप वाईट सगळीकडे वाईब्स होते. पण त्याच्यामध्ये लॉकडाऊन स्टार्ट झाल्यावर ऑब्व्हियसली पहिले सगळे इरिटेट आणि फ्रस्ट्रेट झालेले की घरी बसावं लागतं, सगळं जॉब्स बंद आहेत किंवा हायर एज्युकेशनसाठी जे जातात त्यांचे प्लॅन्स हे झालेत, त्यामुळे सगळे अडकलेले. पण मग एका पॉईंट असं झालं की हा वेळ ऍक्च्युली इतका व्हॅल्युएबल आहे जो कधीच परत मिळू नाही शकणार आणि एवढा असा करिअरच्या मध्ये हा पॉज मिळणं ही एक खूप मोठी गोष्ट होती आणि स्वतःसाठी वेळ मिळणं पण खूप छान हे होतं. बरोबर. त्यामुळे त्यांनी खरंच नक्की हेल्प केलं. पण मला तुझ्या मामाला विचारायला आवडेल की तुम्हाला काय वाटतं प्रणालीने मोठा होऊन काय व्हावं, कारण प्रत्येक आई वडिलांचं एक स्वप्न असतं. सो तुम्ही काय असं डिसाईड केलं होतं का तेव्हा की तिला नेहमी तिला जे हवं तेच करायला दिलं? नाही, आम्ही कधीच तिला अडवलं नाही कुठल्याच गोष्टीसाठी मेन म्हणजे. आणि तिला लहानपणापासून ड्रॉइंगची डान्सची आवड आहे आणि अभ्यासात पण ती तेवढीच हुशार आहे आणि कष्टामुळे मेहनत करते, अगदी स्लो बट स्टडी विन द रेस त्याप्रमाणे तिचे नेहमी रिझल्ट पण छान असायचे. म्हणजे कधीच ती असं 80% च्या खाली आली नाहीये,
म्हणजे प्रत्येक इयरला तिने एकदम छानच मार्क मिळवले होते आणि हे क्रिएटिव्हिटी तिला आवड होतीच, त्यामुळे मग तिनेच की हा फील्ड निवडला की मी आर्किटेक्चर करणार आहे. मग आम्ही तिला सपोर्ट केला आणि डान्सची तिला आवड होती पण त्यात करिअर कितपत योग्य होईल हे थोडस गॅरंटी नसल्यामुळे आम्ही ते थोडं साईडला ठेवली हॉबी तिची की बाबा तुला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू डान्स क्लास लाव किंवा तुला तुझे जे हा झुंबा तिला सुरू करायचा होता, तिला डान्स सुरू करायचे होते, क्लासेस सुरू करायचे होते, पण आर्किटेक्चरमुळे तेवढा वेळ त्याला देता येत नव्हता. बरोबर. त्यामुळे मग म्हणलं की बघू आपण आता काय करता येईल, पण लक बाय चान्स म्हणता येईल की या इयर मध्ये कोरोनाच्या ह्याच्यामुळे सगळी लोक घरी होती आणि सगळी बोर व्हायला लागली होती घरामध्ये, तर शेजारी पाजारच्या लेडीज त्यांनी तिला रिक्वेस्ट केली की अगं प्रणाली तू एवढी सुंदर डान्स करते तर आमचा का नाही क्लास घे. पण मग आम्ही डान्स सुरू केला पण आम्ही कोणाकडून फ्री ऑफ चार्ज सगळ्यांना तिने हा सगळ्यांना 3 महिने तिने सुंदर अगदी आमच्या टेरेसवर झुंबा क्लास घेतले सगळ्यांचे. त्याच्यामुळे हा फायदा झाला की तिची प्रॅक्टिस छान झाली, त्याच्यामुळे तिलाही कुठेतरी उत्साह यायला लागला, तिने व्हिडिओज काढले, ते व्हिडिओ सेट केले आणि आज त्याचं हे इतकं छान झालं रिझल्ट की ती डान्सिंग फील्ड मध्ये विनर झाली आहे. येस. पण मग आता तुझ्या नवीन प्लॅनिंग काय असतील, कारण कसं झालं आता जर्नी झाली आहे, क्राऊन मिळाला आहे अँड यू हॅव बिकम अ सेलिब्रिटी नाव, सो व्हॉट इज द डिफरंट प्लॅन्स किंवा काही नवीन करायचं आता नवीन वर्षासहित? आता नवीन वर्षात तर तू पदार्पण करणारच आहेस, पण नवीन प्लॅनिंग काय केलेस? प्लॅन्स ऍक्च्युली असे अजून तरी असे काही डिसाइडेड नाही आहेत. जसं मी आता लास्ट 6 मंथ्स फ्लो बरोबरच चाललेलं, म्हणजे आय वॉज जस्ट गोईंग विथ द फ्लो की लेट सी आता काय होतं, आणि नेहमी तो एक एक्साइटमेंट पण असायची. कारण काय कधी कधी प्लॅन्स वर्क नाही करत, पण म्हणजे ऑलरेडी डिसाइडेड किंवा जे होत असतं ते जास्त एक्साइटिंग असतं. त्यामुळे मी डिसाईड केलं की आय विल जस्ट गो विथ द फ्लो आणि नवीन लकीली कुठले अपॉर्च्युनिटीज आले ह्याच्या पुढे तर मग मी ते नक्की त्याच्यासाठी नेहमी पॉझिटिव्हली हो म्हणेन. आणि आर्किटेक्चर म्हणजे इट वॉज माय ओन चॉईस, त्यामुळे मी बंद नाही करणार अजिबात माझं आर्किटेक्चरचं वर्क वगैरे, त्यामुळे ते नक्कीच चालू राहील. पण मग मी एवढं एक स्वतःला प्रॉमिस केलंय की अजिबात डान्सिंग थांबवणार नाही, म्हणजे पुढे काही अपॉर्च्युनिटीज येऊ दे किंवा नको येऊ दे, पण डान्सिंग हे मी नेहमी आता कायम या पुढे कंटिन्यू करेन. अगदी. आता ज्यांनी तुला एवढा भरभरून प्रतिसाद दिला ते तुझे प्रेक्षक, त्यांना काही सांगायचं जाता जाता? त्यांना मला पहिले म्हणजे खूप थँक्यू म्हणायचंय एवढा मोठा रिस्पॉन्स. हा एक शो एक खूप रिस्की होता शो, हा की सगळे कसे रिस्पॉन्ड करतील किंवा कसं ऍक्सेप्ट करतील. आणि आपल्या आपण म्हणजे नेहमी हे सगळ्या खूप कॉमन गोष्टी आहेत, पण खरं बघितलं तर खूप मोठ्या गोष्टी आहेत की लोक ऍक्सेप्ट नाही करत जाड मुलींना, किंवा काहीतरी नावं ठेवतात, किंवा नेहमी बॅकस्टॅप करून डिस्करेज करतात किंवा डिमोटिवेट करतात. त्यामुळे सगळ्यांचा एक सेल्फ कॉन्फिडन्स आहे तो एक लूज झाला आहे हेल्दी मुलींचा. त्यामुळे मला हेच सांगायची इच्छा होईल की तुम्ही स्वतः सुद्धा अजिबात डिमोटिवेट होऊ नका स्वतःहून, आणि ट्राय टू प्रूव्ह. आणि छोट्या छोट्या गोष्टी, आता ऑब्विसली प्रत्येकाला मोठी संधी मिळणं कधी कधी शक्य नाही होत की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर येऊन प्रूव्ह करणं इज नॉट पॉसिबल, पण तुम्ही वेन यू स्टार्ट फ्रॉम युअर सेल्फ तुम्ही ऍटलीस्ट काहीतरी चेंज स्टार्ट करू शकता. तेव्हा सगळ्यांच्या डोक्यामध्ये ऍटलीस्ट 1% जरी झाला तरी इट विल बी अ ग्रेट अचीवमेंट. येस येस. तुला खूप खूप शुभेच्छा आणि पुढची तुझी जर्नी अजून एक्साइटिंग आणि तितकीच छान असू दे. आणि आमच्या टीम कडून, लोकमतच्या टीम कडून, तुझ्या चाहत्यांकडून तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच.